मनमानी कारभार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांना गटनेते पदावरून तात्काळ हटवावं अशी मागणी नगरसेवक अतर नायकवडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान हे पक्षाच्या कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात घेत नाहीत, तसेच षडयंत्र रचून मनमानी कारभार करत आहेत, त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. म्हणून सर्व नगरसेवकांची बैठक बोलावून तात्काळ गटनेता बदलावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान हे पक्षाच्या कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात घेत नाहीत, तसंच षडयंत्र रचून मनमानी कारभार करत आहेत, त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. म्हणूनच सर्व नगरसेवकांची बैठक बोलावून तात्काळ गटनेता बदलावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नगरसेवक अतहर नायकवडे यांनी केली असल्याचं सांगितलं आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन आज जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत आली. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे 15 नगरसेवक त्यावेळेला निवडून आले होते आणि सर्वानुमते वरिष्ठांच्या निर्णयानुसार आम्ही मैनुद्दीन बागवान यांना गटनेते पदावर विराजमान केलं होतो. नेत्यांनी काही काही गटनेता निवडताना असं ठरलं की प्रत्येक बाबा आपली कमी नगरसेवक आहेत, आपण विरोधात आहेत, प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करा असं वरिष्ठ नेत्यांची सूचना सक्त होती. तरी पण यांनी मनमानी कारभार, महत्त्वाचा मूळ विषय म्हणजे काय, ज्या पॅनलमधनं आम्ही 3 नगरसेवक निवडून आलो आहे आमच्या विरोधातच त्यांनी कारवाई करून षडयंत्र रचून आमच्या जेवढ्या विरोधात काय करता येईल ह्यांनी ते कारण सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगाने मी असेन, आमचे सहकारी नगरसेविका नरगिस सय्यद, आणखीन एक आमचे सहकारी नगरसेविका रजिया काझी यांनी सुद्धा वरिष्ठांच्याकडे मागणी केलेली आहे आणि वरिष्ठांनी याची दखल घेऊन महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा गटनेतेची ताबडतोब तात्काळ बैठक घेऊन नगरसेवकांची आणि ते बदलून नवीन सदस्यापैकी सर्वानुमते जो काय मत होईल त्यानुसार नवीन गटनेता बदलण्यात यावा ही आमची वरिष्ठांना विनंती असेल. त्या संदर्भातला पत्रव्यवहार आमचे प्रांताचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांना देखील देण्यात आलेला आहे आणि शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांना देखील त्या संदर्भातलं पत्रव्यवहार करण्यात आले.